अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाघारी ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून यात राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक संदीप सरताळे यांची निवड करण्यात आली आहे। उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल संदीप सरताळे यांचा गावकऱ्यांनी सत्कार करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे।
माघारी ग्राम पंचायत इथे माझे परत उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी पुन्हा एकदा मला उपसरपंचपदी विराजमान केलं. त्याबद्दल मी सरपंच सर्व आमचे सदस्य टीम यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सोबत राहून पुढच्या गावाचा विकास करायचा आज दृष्टिकोन ठेवून सगळ्यांनी सगळ्यांचे सहकार्य करायचं. आमचं पुढील गावाच्या विकासासाठी नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गावातील सगळ्या विकास कामांचा एक जळाच आम्ही लावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हे गावात आमच्या आज माझी निवड करण्यात आलेली आहे कामाच्या विकासाच्या दृष्टिकोनात. संदीप भाऊ यांची उपसरपंच म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि फक्त हा विचार केला की आम्ही गावाचा विकास व्हावा या दृष्टीने सगळे एकत्र आले. आजची संदीपभाऊ सरताळे यांची उपसरपंचपदी निवड म्हणजे आमच्या जामनेर तालुक्याचं नेतृत्व लाडकं नेतृत्व गिरीशभाऊ महाजन यांचे हात बळकट करणे. तालुक्याचे हात बळकट म्हणजे जिल्ह्याचे आणि जिल्ह्याचे झाले म्हणजे देशाचे हात बळकट राहतीलच. आता जिकडे तिकडे ते राबवल्या जात आहे यात्रेचे कार्यक्रम काय भारत जोडो. भारत आधीच जोडलेला आहे ना, फक्त माणसं जोडा, भारत जोडण्याची गरज नाही. आणि म्हणून हे माणसं जोडण्याचं अभियान गिरीशभाऊ महाजनाच्या नेतृत्वाखाली आम्ही संदीप भाऊ आम्ही राबवत आहेत आणि हे कार्य सतत चालू राहील. आमच्या सरपंच मायाताई खोंडरे सगळे ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने विचार केला गावाचा जर विकास व्हायचा असेल, गावाचा खरोखर विकास करायचा असेल तर जातीभेद आणि पक्षभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्र यावं. गोरगरिबाचे प्रश्न सुटतील, गावाचा विकास होईल आणि हे दोन खंबीर आमच्या गावातले नेते एक आता उपसरपंच झालेले संदीपभाऊ सरताळे आणि आमच्या ताई मायावती खोंडरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आमचं मंडळ आणि गावकरी मंडळ हे सदैव आम्ही सर्वांनी गावाचा विकास करण्यासाठी हे कार्य आरंभलं आहे. जय भारत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.